तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ईश्वर निखाळे सुमिटोमो कंपनी तर्फे आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण आहे कन्नड तालुक्यातील जवळी या गावामध्ये आणि माझ्या सोबत आहेत माझे शेतकरी मित्र संतोषराव सालपुरे पाटील। तर काही दिवसांपूर्वी आम्ही यांच्या कपाशी पिकावरती व्हिजिट केली होती। तर यांचं टोटल कपाशीचं क्षेत्र आहे, 4 एकरचं क्षेत्र आहे। तर आम्ही व्हिजिट केली असताना आम्हाला असं आढळून आलं की कपाशी पिकामध्ये यांच्या खूप मोठ्या प्रमाणात थ्रिपचा प्रादुर्भाव होता, जेणेकरून पानाच्या टोप्या झालेल्या होत्या आणि पान खालच्या बाजूने लाल झालेलं होतं आणि थोडंफार ठिकाणी आम्हाला बोंडअळी सुद्धा दिसून आलेली होती। आणि यांच्या कपाशी पिकामध्ये पाते आणि फुलांची संख्या खूप कमी होती। तर आम्ही यांना आमच्या कंपनी सुमिटोमो कंपनीचे डॅनिटॉल योरो आणि ताबोली हे यांच्या कपाशी पिकावरती आम्ही यांना रिकमेंड केलं होतं। तर त्यांनी फवारणी केल्यानंतर आज 12वा दिवस आहे, 12व्या दिवसानंतर त्यांचा अनुभव काय आला आमच्या डॅनिटॉल योरो आणि ताबोलीबद्दल, ते त्यांच्या शब्दात सांगतील। नमस्कार, माझं नाव संतोष राळवे सालपुरे, राहणार जवळी, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद। मी जवळी गावातील रहिवासी असून मला निखोटे साहेब आणि मोहिते साहेब हे भेटल्याच्या नंतर त्यांनी मला सविस्तर सांगितलं की आपल्या असे असं आजारावर आपल्या युरो आणि युरो ताबुली आणि डेनिटॉल या प्रॉडक्टची फवारणी करा। तर युरो याच्यासाठी की रस शोषक किडी आणि डेनिटॉल ही आपल्या बोंडअळीसाठी, तर याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आला। आणि हे ताबुली जे आहे दिसायला प्रॉडक्ट खूप छोटा आहे पण याचे रिझल्ट जे आहे ते एकदम बेहतर आहे। याचा ताबुलीचा असा रिझल्ट आहे की जी झाडावरची जी संख्या आहे फुलधारणेची एकदम चांगल्या प्रकारे फुलधारणा होते आणि जे पातेगळ असते ही पातेगळ एकदम कमी प्रमाणात होते आणि याच्यामुळे झाडाचं एकदम क्वालिटी हिरवीगार असते। तर माझी एक विनंती आहे शेतकरी बांधवांना का यांनी कोणता भी पिकावर आपले कपाशीचे जे पिक असेल तर त्यांनी ही फवारणी घ्यावी। तर जसं की आपण आता संतोषरावांचा अनुभव त्यांच्या शब्दात ऐकला तर मी काही आपल्या तर तुम्हाला झाडे दाखवू इच्छितो की यांच्या शेतामध्ये अळीचा सुद्धा प्रादुर्भाव होता। तर थोडे समोर या, तर यांच्या शेतामध्ये थोडी अळी सुद्धा होती, तर आपण इथं मेलेली अळी पाहू शकतो। डॅनिटॉल वापरल्यानंतर अळी सुद्धा मेलेली आहे आणि यांच्या शेतामध्ये कपाशीमध्ये फुलाची आणि पात्याची संख्या खूप कमी होती। तर आता ताबुली मारल्यामुळे डॅनिटॉल सोबत यांनी ताबुली घेतल्यामुळे प्रत्येक याची शेंड्याची वाढ थांबलेली आहे आणि फळफांद्यांची जास्त वाढ झालेली आहे। आता कपाशी पिकामध्ये जेवढ्या फळफांद्या राहतील तेवढे बोंड आणि कैऱ्या तुम्हाला जास्त भेटतील। तुम्ही पाहू शकता की फळफांद्या शेंड्यापेक्षा फळफांद्यांची वाढ जास्त झाली।